नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहेत सर्व? मजेत ना? आज आपण निघतो इकडनं, ओडिसामधनं. आता आपण चाललो पुढच्या दिशेने. ते कुठे जायचं आहे ते आजोबाला विचारून सांगतो. आणि इथे आपली महिला मंडळ चाय नाश्ता वगैरे बनवलेला आणि दुपारच्या जेवणातच पाहू शकताय. सर्व सोय केलेली आहे. आता सर्व उतरणार खाली, चाय नाश्ता करणार, मग आपण प्रवास चालू होणार आहे. बघूया आता कुठे कुठे काय काय ठिकाणं येतील ते तुम्हाला दाखवत राहीन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असे मस्त मस्त व्हिडिओ येत राहतील. अजून बघूया आता किती टाईम होतं इथून निघताना. आता सकाळचे 5:47 झालेले आहेत, पण इकडे तुम्ही पाहू शकताय उजेड पहा किती झालेला आहे. इथे लवकर सूर्य उगवतो, दिवस लवकर उगवतो इथे. आणि संध्याकाळी 5:30 आसपासच तालुक होतो, अंधार पडतोय. लवकर प्रोग्राम आहे इकडचा सर्व. चला भेटूया आता पुढे काय होते ते दाखवतो तुम्हाला. आपण ओडिसा बीच, आपण जिथे राहत होतो तिकडनं निघून आता आलोय साक्षी गोपाल मंदिरासाठी, दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. मंडळी सर्व, तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायला लागतंय दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये एंट्री. तर मंडळी, साक्षी गोपाळ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. पाहू शकता इथे तिकिटाची लाईन लागलेली आहे, तिकिटाशिवाय एंट्री नाही मंदिरामध्ये. मंडळी, साक्षी गोपाळ मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता बघूया पुढच्या दिशेने कुठे जायचं आहे ते. तुम्हाला मंदिर तर दाखवलं मीने आत्ताच. भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि सर्व आपली मंडळी येतात आपल्या पाठीमागे. समोरच आणि आपल्या समोरच लिंगराज मंदिरात अप्रतिम मंदिर पाहू शकताय तुम्ही. आलेत सर्व. आत्ताच विमान गेलेलं आहे पाहू शकताय. आपला कॅमेरा लेट झाला, नाहीतर या मंदिराच्या मागून मस्त सीन होता. लिंगराज मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश वाटतंय इकडनंच होतोय. बघूया पुढे जाऊन समजेल आपल्याला. एंट्री आहे वाटतं इकडनं. इथे आपल्याला चप्पल वगैरे काढायचे स्टॉल आहे. मोबाईल पण ठेवायला लागेल काय वाटतंय. आपण लिंगराज मंदिरातून निघालेलो आहोत. आपल्याला आतमध्ये काय मोबाईल नाही नेऊन दिला, त्याच्यामुळे मस्त मस्त सीन होते आतमध्ये. कलाकृती एक नंबर होती. काय करणार आता, नाही नेऊन दिला तर कसं काय दाखवणार. बाहेरून जेवढं दिसेल तेवढं बघा आता तुम्ही. तर आता आपण भुवनेश्वर लिंगराज मंदिरातून निघालेलो आहोत. आता आपण पुढच्या दिशेने आपला प्रवास चालू झालेला आहे. बघूया कुठे चाललंय आता. हळूहळू करत आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये एंट्री. तर मंडळी, आता आपण पायऱ्या चढून आलेलो आहोत इथे.
खंडगिरी उदयगिरी लेण्यांचे आणि मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही ते पाहिलं पण आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपली मंडळी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघत असते, आपली मंडळी पाहू शकताय. आता आम्ही चाललोय चिडियाघरमध्ये वाघ पाहायला. वाघ ज्ञानोदन कानन मध्ये आपली एंट्री होणार आहे. इकडनं आपल्याला ते तिकीट्स वगैरे घ्यायला लागतील. भरपूर रांग आहे तिकडे. आतमध्ये आपली मंडळी बसलेली आहे इकडे. गर्दी पाहू शकताय. गर्दी प्राण्यांना पाहण्यासाठी इकडे गर्दी झालेली आहे. आम्ही दिलेले आहेत पैसे तिकिटासाठी. आता बघूया तिकीट घेऊन येत आहेत का. आप्पावर कामगिरी सोपवलेली आहे आम्ही. आणि आपली मंडळी लागलेली आहे रांगेमध्ये तिकडे. आणि चिडियाघरचं हे प्रवेशद्वार आहे. आणि वाघ आपलं स्वागत करत आहे या करून. तर मंडळी फाउंटन पाहू शकता. फाउंटन आणि पुढे वानर सेना. पाहू शकताय भरपूर शामरुग आहे तिकडे. तिकडे काय इकडे आहे दोन. करून बसलेला आहे एक मगर. तो बघा त्याने पण आ केलेला आहे. सर्व स्टॅच्यू सारखे बसलेले आहेत. शिकार भेटला तावडीमध्ये तर सोडणार नाही. लोक मोठी गँग आहे यांची. जाऊन फायदा नाही यांची जवळ. आराम करते पण तो कसा आ करून राहिला बघा. अरे धोके पाहू शकताय. हा जो प्राणी आहे तो हा आहे हा वाला. याला लेपर्ड बोलतात. लेपर्ड चिता
तो बघा झाडावर कसा आराम करतोय. आता क्लिअर ना दिसणार, भरपूर लांब आहे तो. बघा मंडळी पाहू शकताय वाघ. लाईफ मध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे हा प्राणी. त्याला चिडवू नका, राग येते त्याला, चिडवू नका. वाघोबा पुढे गेलेला आहे, इथे गर्दी झाली त्याच्यामुळे. वाघोबाला काय खायला भेटते की नाही? पोट कमी वाटते एकदम. काहीतरी बघतोय तो. अतिशय पाहण्यासाठी थांबलेला आहे तो. वाघ पाहू शकता वाघ. आपल्याला खारुताई पण भेटलेली आहे, काहीतरी खात आहे ती. जंगली हत्ती आहे इकडे, जंगली हत्ती दोन आहेत, दोन. अतिशय मोठा डायनासोर आपण पाहिलाय, आता बघूया आतमध्ये काय आहे. ओ भाई हे बघा, एक नंबर. पाहू शकताय कसा आपण अजगर पकडलेला, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. झुका झुका अखेर गाडी चालली त्याची. मंडळी एवढाच मोठा अजगर आपण पकडलेला माहिती आहे ना तुम्हाला. आया आया केवढा मोठा, काय याचं नाव काय गेलं रिघू ना काहीतरी नाव आहे याचे. बघा आपल्या सरड्याचा मोठा प्रकार आहे, मोठा सरडा आहे, मोठा सरडा. रंगण्याबद्दल पाहू शकताय नजर, बघा त्याची नजर. ही बघा, ही बघा, बघा कसा बघतोय. चाललाय चाललाय झाडावर चाललाय, टेंबेस पडे. पाहू शकताय साईज बघा किती मोठे आहे. पूर मेहनत करून तुमच्यासाठी मी प्राणी दाखवायला आलेला इकडे झू मध्ये. तुम्ही पाहिले पण ते, जर पाहिले तुम्हाला प्राणी बघून जर मन तृप्त झालं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या, आणि व्हिडिओला लाईक करा. आणखी भरपूर प्राणी बघायचे होते पण आपल्या आपल्याजवळ टाईम नाही, त्याच्यामुळे जेवढे भेटले तेवढे पाहिले आम्ही. चला बघूया आता कुठे पुढचा प्रवास कुठे येतो. जेवण बॉस मध्येच. सर्वजण बसलेले जेवायला.
भरपूर पाणी लागतो आम्हाला पाणी जेवण बनवण्यासाठी. आता मम्मी कसं पाणी भरते ते तुम्हाला दाखवतो. घे मम्मी भर भर. आता आमची मम्मी पाणी भरत आहे. पावसाचं पाणी एकदम मस्त मम्मी भरायला लागलेली आहे. आणि आमची मंडळी तिकडे जेवण बनवते जेवण त्या साईडला. तर आजोबा काय करायला लावलेला आहे तुम्ही? मुलाचा आचार का? तर आजोबा इकडे मुलाचा आचार करत आहेत. आता वाजली 6 वाजतील. आता 6 वाजता जेवणाची तुम्ही चालू झालेली आहे. तुम्ही क्वालिटी बरोबर येणार नाही कारण भरपूर अंधार आहे या साईडला. इकडे तिकडे लाईटचा जुगाड करून बजेट केलेलं आहे तिकडे. जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे. 16, 17, 17. तर मंडळी जेवण वगैरे झालंय आणि आता आपण निघलोय आपल्या पुढच्या दिशेने प्रवासासाठी. आज आपली नाईट रूम वर नाही, बस मध्येच आहे आपली नाईट. आज डे नाईट म्हणजे दिवस पण आपला बस मध्येच गेलेला आहे आणि आज रात्र पण बस मध्येच काढायचं आहे. उद्या सकाळी आपण पोहोचणार आपल्या रूम वर. सकाळी दुपारी कधी पोहोचणार तेव्हा पोहोचणार. व्हिडिओ इथपर्यंत पाहिले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.